नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मिश्रणामध्ये मिसळलेले वेगवेगळे घटक त्यांना अलग कसं करायचं याविषयी माहिती पाहूया। त्यासाठी सर्वप्रथम आपण पाहूया ऊर्ध्वपातन पद्धत, इलाज डिस्टिलेशन मेथड असे सुद्धा म्हटले जाते। यासाठी आपणाला गोलबुडाचा चंबू, तापमापी, संगणनी, शंकूपात्र, बर्नर किंवा गॅस, जाळी आणि स्टँड हे सर्व साहित्य लागतील। आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या सर्व साहित्यांची आपणाला रचना करायची आहे। गोलबुडाच्या चंबूमध्ये आपणाला मिठाचे द्रावण असलेलं पाणी घ्यायचं आहे आणि त्या द्रावणाला गोलबुडाच्या चंबूमध्ये भरून त्याला उष्णता द्यायची आहे। जेव्हा आपण त्या द्रावणाला उष्णता देऊ तेव्हा ते द्रावण गरम होईल आणि त्यामध्ये पाण्याची वाफ निर्माण होईल। ही पाण्याची वाफ जेव्हा संगणनीमधून जाईल त्यावेळेस संगणनीमध्ये असलेल्या पाण्या थंड पाण्यामुळे ती वाफ थंड होईल आणि तिथं पाण्याच्या वाफेचे संगणन होऊन आपल्याला पाण्याचे थेंब शंकूपात्रामध्ये जमा झालेले दिसतील। अशा प्रकारे शंकूपात्रामध्ये पाणी जमा होऊन आपणाला ते शुद्ध पाणी मिळेल। अशा प्रकारे आपण या पद्धतीचा उपयोग करून मिठाचे पाण्यातून पाणी आणि मीठ हे दोन पदार्थ आपण वेगळे करू शकतो। ऊर्ध्वपातन पूर्ण झाल्यावर गोड बुडाच्या चंबूमध्ये मीठ उरलेला दिसेल। अशा प्रकारे अशुद्ध द्रावण शुद्ध करण्यासाठी या ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग केला जातो। आता आपण पाहूया दुसरी पद्धत म्हणजे विलगीकरण पद्धत, हिला सेपरेशन मेथड असे सुद्धा म्हटले जाते। दोन वेगवेगळे द्रावण जेव्हा मिसळले जातात तेव्हा ते द्रावण अलग करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो। यासाठी आपणाला विलगीकरण नरसाळे लागणार, त्याचा स्टँडसुद्धा आपणाला लागणार। रॉकेल आणि पाणी हे दोन द्रावण एकमेकामध्ये मिसळत नाही। जेव्हा हे दोन द्रावण आपण एकमेकामध्ये मिसळतो तेव्हा त्यांचे दोन थर आपणाला वेगवेगळे झालेले दिसतात। रॉकेल हा हलका असल्यामुळे तो पाण्यावर तरंगतो आणि पाणी हा जड असल्यामुळे तो खालच्या भागात राहतो। अशा पद्धतीने त्या द्रावणाचे आपणाला दोन थर दिसतात। हे मिश्रण जेव्हा आपण विलगीकरण नरसाळ्यामध्ये भरू तेव्हा विलगीकरण नरसाळ्यामध्ये यांचे दोन थर आपणाला अलग अलग दिसतील। विलगीकरण नरसाळ्याला असलेली तोटी फिरवून आपण खालच्या थरात असलेला पाणी अलग करू शकतो आणि उरलेला जो रॉकेलचा द्रावण आहे तो त्या विलगीकरण नरसाळ्यामध्ये जमा होऊन आपणाला हे दोन पदार्थ, हे दोन द्रव्य त्या मिश्रणातून वेगळे करता येतात। अशा पद्धतीने मिश्रणातील घटक वेगळे करण्यासाठी या दोन पद्धतींचा उपयोग केला जातो।